1996 साली पुण्यामध्ये पालक नीती परिवार या संस्थेची स्थापना झाली. त्याआधी म्हणजे 1987 पासूनच पालक नीती या मासिकाच्या माध्यमातून सुजाण पालकत्व आणि सर्जनशील शिक्षण या विषयांवर काम चालू होतं. याचा पुढचा टप्पा म्हणजे वंचितांच्या शिक्षणासाठी पालक नीती परिवारानं 1996 सुरू केलेला खेळघर हा प्रकल्प. हे खेळघर म्हणजे नक्की काय आहे? शाळा तर नक्कीच नाही, क्लास पण नाही, किंवा संध्याकाळचा संस्कार वर्ग असतो तसाही प्रकार नाही. मुलं इथं येतात, खूप खेळतात, वाचतात, चित्र काढतात, अभ्यास करतात आणि मस्ती सुद्धा करतात. मुलांनी विचार करावा, जे वाटतं ते मोकळेपणानं मांडावं, योग्य काय अयोग्य काय हे ओळखण्याची क्षमता मिळवावी आणि स्वतःचे निर्णय जबाबदारीनं पार पाडावेत, या दिशेनं खेळघरात काम होतं. संवाद हा या शिक्षणाचा पाया आहे. खेळघरातलं काम हे शहरी झोपडवस्त्यांमधल्या मुलांबरोबरचं आहे. कोथरूडमधल्या लक्ष्मीनगर या झोपडवस्तीतली ही मुलं माणसं आहेत. ही बांधकाम कामगारांची वस्ती आहे. असंघटित कामगार म्हणून काम करताना अनेकदा त्यांना मानहानीच्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. वारंवार असं घडल्यामुळे राग, निराशा, भीती अशा भावना फार पटकन त्यांच्यावरती स्वार होतात आणि त्यातूनच ते गुन्हेगारी, भांडणं, मारामाऱ्या, व्यसनं यांच्या विळख्यामध्ये अडकत जातात. या सगळ्याला जर तोंड द्यायचं असेल तर त्यांच्या विचारांचा विकास व्हायला पाहिजे असं आम्हाला आवर्जून वाटतं. वस्तीतली मुलं ही नकळतपणे मोठ्यांचं अनुकरण करत संवादापासून दूर जाताना दिसतात. खरं सांगायचं तर लहानपणापासून समजुतीच्या दिशेने जाणाऱ्या संवादाची त्यांना अनुभूतीच मिळत नाही आणि त्यामुळे संवादासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांचाही विकास होत नाही. खेळघरामध्ये त्यांना ही अनुभूती मिळावी याच्यासाठी संवाद गटाच्या माध्यमातून प्रयत्न होतात. एक मात्र नक्की लक्षात घेऊया, या संवादाची गरज फक्त ह्या वस्तीतल्याच मुलांबरोबर आहे असं नाही आहे, तर समाजातल्या विविध स्तरातील मुलांबरोबर, माणसांबरोबर ह्या संवादाची गरज दिसते. कारण माणसामाणसामधला संवादच आता कमी होताना दिसतो आहे आपल्याला. अविचल हो मेरा मन, मेरा मन. 2007 नंतरच्या काळात पालक नीतीच्या खेळघरापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात इतर 13 ठिकाणी नवीन खेळघरं सुरू झाली. बाहेरच्या या सगळ्या केंद्रांना इथल्या खेळघराकडून त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. खेळघराच्या अगदी सुरुवातीपासूनच इथं संवाद गट नावाचा उपक्रम घेतला जातो. इतर सगळ्या केंद्रांमध्ये सुद्धा संवाद गट सुरू व्हावेत असा प्रयत्न पालक नीती परिवार करत आहे. संवाद गट ही खेळघराची एक शैक्षणिक रचना आहे. इथं ताई आणि मुलं एकत्र बसून एकमेकांना समजावून घेतात आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीला आणि प्रश्नांनाही समजावून घेतात. आपण आत्ता बघणार आहोत त्या संवाद गटांसाठी दोन विषय निवडले होते. पहिला विषय होता गणेश उत्सव आणि दुसरा विषय होता माझी वस्ती. दोन्ही चर्चांच्या वेळी सुरुवात झाली ती अगदी साध्या पद्धतीनं, म्हणजे मुलांच्या स्वतःच्या अनुभवांपासून. पण या दोन्ही चर्चांचा शेवट मात्र व्यापक झाला. त्या त्या विषयाचं अर्थकारण कसं असतं, राजकारण कसं असतं आणि त्या सगळ्याचा आपल्या जगण्याशी कसा संबंध असतो इथपर्यंत चर्चा जाऊन पोहोचली. आणि तिथं मुलं खेळतात ना, मला ते बघायला आवडतं. दुसरीकडे जागा नाही का? नाही, मला जागा नाही.
संवाद गटाची प्रक्रिया 3 टप्प्यांची असते. पहिल्या टप्प्यात मुलांना विषयाची ओळख होते. नुकत्याच झालेल्या एखाद्या घटनेचा संदर्भ घेतला जातो आणि चर्चेला सुरुवात होते. गेले 10-12 दिवस गणपती उत्सव चालला होता. आता तुमच्या घरात गणपती बसले असतील, वस्तीत गणपती बसले असतील, आपल्या केळघरात गणपती बसला होता, शिवाय तुम्ही गणपती बघायला गेला असाल, शिवाय तुम्ही विसर्जनासाठी मदत करायला पण गेला होता स्वयंसेवक म्हणून, है ना. तर त्या सगळ्याच्या बद्दल आता आपल्याला थोडंसं शेअर करायचं आहे, सांगायचं आहे इथे. हां, काय काय झालं या 10-12 दिवसामध्ये, काय काय घडलं, माझ्या मनात काय घडलं, माझ्या आजूबाजूला काय घडलं, ह्याच्याबद्दल अगदी मोकळेपणाने सांगायचं आहे आपल्याला. कोण सांगते पहिल्यांदा? आम्ही गणपती बघायला गेले होते ना, तिथं पाणी लई घाण होत. पहिले तर ते स्वच्छ होत ना, ते माणूस घाण केलं, नंतर घाण केलं, माणसांनी सगळं घाण करून टाकली नदी. बरोबर, सांगायचं काय रेश्माला? मी ना गणपती बघायला गेलते, तिथून परत येत होते ना, एक माणूस बसवर चढलेला आणि खूप जण होते माणसं, ते दंगा करत होते आणि ना अचानकच गाडी थांबवायची. एकदा मुलं बोलायला लागली की पुढच्या टप्प्यात मुलांच्या विचारांना योग्य ते वळण देण्याचं काम संवादकाला करावं लागतं. आपण बोलतोय त्या विषयाला कोणकोणते पैलू आहेत, त्यातली गुंतागुंत कशी आहे, याबाबत मुलांशी बोलता येतं. म्हणजे टिळकांनी जो गणेशोत्सव चालू केला त्याच्यामध्ये विचारांना जाग यावी म्हणून काहीतरी व्हायचं, आणि आजचा जो गणेशोत्सव आहे ना त्याच्यामध्ये विचार झोपावे म्हणून केलेला आहे. एवढं मोठं म्युझिक, एवढं मोठं लायटिंग, भव्य दिव्य, कशासाठी? तुम्ही विचार करू नका, तुम्ही विचार न करता पैसे खर्च करा. धुंदी, नशा या उत्सवातनं आपल्याला मिळते. मग इथे काय बदलायचं? पहिल्यासारखं म्हणजे काय करायचं आता? तो काळ काय आपल्याला पुन्हा आणता येत नाही. मग काय करायचं? आपण पहिल्यासारखं वागू. आपण आपल्यात बदल घडवू शकतो थोडेफार. आपल्यात बदल घडून मग हळूहळू दुसऱ्यांमध्ये पण होईल. दुसऱ्यांमध्ये पण आपल्यात काय काय बदल करायचे ते ठरवूया. तासाभराच्या अशा चर्चेनंतर शेवटच्या टप्प्यात विषयाच्या उजळणीला सुरुवात होते. आजच्या चर्चेत आपण नवीन काय शिकलो, आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे आणि त्या परिस्थितीत बदल कसा करायचा आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, अशा व्यापक मुद्द्यांवर चर्चेचा शेवट होतो. कशी वस्ती असावी हो, मुलांचा छान विकास व्हावा, मुलं छान मोठी व्हावीत, चांगला अभ्यास करावा मुलांनी, यासाठी वस्तीचं वातावरण कसं असायला हवं प्रत्येकाने ओळीने सांगायचं आहे. मी सांगू? हा, शांत वातावरण असलं पाहिजे. बरं, हा, पुढे त्यांनी त्यांचं काम नियमित केलं पाहिजे आणि शांत वातावरण म्हणजे केलं पाहिजे, दंगा नाही केला पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला त्रास होईल असा, दुसऱ्याला त्रास नाही दिला पाहिजे. गाणे जास्त लावायला पाहिजे. जे असं आपण खेळत असतो ना बाहेर, तर नाही का शेजारचे लोक झोपलेले असतात ना, ते म्हणतात की आवाज करू नका, की शांतपणे खेळा म्हणतात. मग मुलांना खेळायला स्वतंत्र जागा हवी वस्तीमध्ये. रस्त्यावर का खेळायला लागावं मुलांना? ग्राउंड पाहिजे की नाही वस्तीला? खेळायला नाही देत. दारू पिऊन रस्त्यावर झोपायला नाही पाहिजे. दारू प्यायलाच नाही पाहिजे. आणि भांडण करायला नाही पाहिजे. आता घर नाही का, सगळ्या घरांच्या समोर एक झाड तरी पाहिजे, कधी कधी रात्रीचे ना काही काही गाड्या एकदम जोरात पळून आवाज लय करतात, ते करायला नाही पाहिजे. इकडे तिकडे कचरा टाकू नये, हेच बोलणार होत. मी सांगू का, आता वस्तीमध्ये आलाय पाणी, असं पाणी लस वाढतात आणि सगळं पाणी रस्त्यावर जात आणि ते वाया होत ना, ते अगोदर थांबवाय पाहिजे. वस्तीमध्ये ना कोणते नगर चौक असतो ना, त्यांनी पण ना मुलांसाठी थोडं ग्राउंड काढलं पाहिजे, ते छोट नाही तर मुलं काय येणार रस्त्यावरती करतात ना, गाड्या आणलं तर असं. आपण ह्या आपल्या सगळ्या मागण्या एकदा लिहून काढू आणि नगरसेवकाकडे देऊया आपल्या, है ना. अजून गीतान होत चाललंय ना. मला असं वाटतं वस्तीमध्ये जशी आत्ता घरघरात ही मुलं येतात ना, तशी अजून मुलं पण यायला हवीत. म्हणजे मग जास्त सगळे मिळून आणि जो मुद्दा म्हटला तो आपल्याला सगळ्यांना छान करतो. मोठं होऊन आपण आनंद करायचं,
आळशीपणाने वागावं का मुलांना मस्ती नाही करायचं तिथं मामा आहे ना ते सांगते इथं मस्ती नाही करायचं गावाकडे म्हणते नाही भेटत तिथं लई शांत असते तिथं झाली की परत तुला सांगायला सांगते हा यांचं दोघांचं झाल्याशिवाय आपण नाही आता परशुराम बोलायचं सर्व प्रेमाने वागायचं पाणी जास्त सांडायचं नाही प्रेमाने वागलं पाहिजे एकमेकांना काकू असे बाहेर बाहेर जे देशात नाही का असे पाहुणे येतात ना खेळघरात मग खेळघरात ना असं गटात बसून चर्चा चालती असं जिकडे जायचं वस्तीत ते मग वस्तीत गेले ना असे पोर चिडवतात त्यांना कसे दिसाय चपटेत माणसं नाही चिडवलं पाहिजे रविवारी आता सध्या भरपूर चेंबर बाहेर निघतात आणि चेंबरची घाण कारण की मला असं म्हणायचंय असं म्हणायचंय की प्रत्येक रूमामध्ये एक बाथरूम आहे सगळ्यांना एका प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक घराला बाथरूम आहे पण ते बाथरूम सोडून कपडेही बाहेर धुतात भांडेही बाहेर धुतात ते पाणी जाऊन किंवा करगटे बिरगटे पिशव्या पिशव्या जाऊन ते चेंबर तुंबतं तुंबल्यावरती मग आठवड्याला भरपूर काढतात त्यांना आपण आपण त्यांना असं म्हणलं पाहिजे तुम्हाला जर आहे तर तुम्ही आतमध्ये का करत का बाहेरच आणि आपल्याला कुठं बाहेर जायचं ना मग ते असे दूध असणार मग आपण त्यांच्या ओलांडून जाणार मग ते त्यामुळे चेंबर ते प्रॉब्लेम ते गाणे लावतात ना त्यांना लाईट असली लाईट पण आवाज कमी ठेवायचा मी सामना शेजारी एक आहे ना त्याने नाही का सांजचा आवाज खूप जास्त करतात आणि आम्ही टी व्ही लावतो आवाज बारीक करतो ना आम्ही हा आवाज बारीक केला तर लगेच आम्हाला बाहेर येतात मी सांगू का बाथरूम स्वच्छ करायला पाहिजे चिडचिड बंद झाली आमच्या इथे तीन दादाचे वडील आहेत ना तर आम्ही तिथे त्यांच्या घरा पुढे थांबलो ना आमचं बोलत तरी थोडासा आवाज आला की लगेच बाहेर येतात आणि आम्हाला मारून मंदिराकडे पाठवतात आम्ही म्हणजे याचं म्हणायचं असं याला की मोठ्या माणसांनी लहान मुलांना समजून घेतलं पाहिजे आता आपल्याला आणि दुसरी रोड पूर्ण झाली थांबणार आपण आता आपल्याला आता जे आता काय 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 मुलांची काय काय मित्र नसतात कुणाच्या कुणाच्या आपल्याला त्यांना समजून घ्या पण त्यांना मित्र बनवाय पाहिजे जे भेटतात त्यांना मित्र बनवत तुम्ही छान सांगताय कारण मगाशी हा पण म्हणाला की हा म्हणाला प्रभू की प्रेमाचं नातं हवं सगळ्यांचं कसं आहे ना आंदोलन करणं ही एक बाजू झाली हा अन्यायाच्या विरुद्ध पण दुसऱ्या बाजूनी आपल्याला गांधीजींनी काय शिकवलेलं आहे समजून घेऊन सगळ्यांनी एकत्र यायचं हे तुमच्याकडनं खूप छान येत आहे हा बोलायचं काही मला छोटे मुलं खेळतात ना त्यांना समजून सांगायचं असं नका का करत शिवाय नाही त्याचं डायरे मी सांगणार आहे माणसांना ना जरा पैशांना शिवाय प्रेम घ्याय पाहिजे माणसांवर प्रेम करायला पाहिजे पैशांपेक्षा जास्त माणसांना समजून माणसांवर प्रेम करायला पाहिजे मुलांचं हे सगळं बोलणं बघताना आपल्याला हे लक्षात आलं असेल की संवाद गटाचं स्वरूप फक्त मुलांनी एकत्र येणं आणि गप्पा मारणं असं नाहीये संवाद गटातून मुलांना आणि ताईंना पण अनेक नवीन गोष्टी मिळत असतात दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायची सवय लागते स्वतःच्या भावना आणि विचार योग्य शब्दात कसे मांडायचे हे समजायला लागतं आपल्याला बोलायला मिळेपर्यंत धीर धरायला लागतो हे कळतं स्वतःच्या समजुती बदलता येतात पूर्वग्रह तपासून बघण्याची संधी मिळते आपलं म्हणणं गटातली इतर मुलं ऐकून घेत आहेत हे जाणवून आत्मविश्वास वाढतो नवीन माहिती मिळते विषयाच्या वेगवेगळ्या बाजू कळतात गटबांधणी होते जबाबदारीची जाणीव निर्माण होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचारांना सकारात्मक दिशा मिळते शिकणं फक्त पाठ्यपुस्तकातनं होत नाही तर स्वतःच्या जगण्यातूनच होतं याचा थेट अनुभव मिळतो या सगळ्यांमुळं विचारांबरोबरच कृती करण्याचीही प्रेरणा मिळते
संवाद गटात प्रत्येक मुलाला सहभागी होता यावं यासाठी मुलांची संख्या 15 ते 20 असावी. बैठकीची रचना गोलाकार असावी. मुलं मुली यांची संख्या शक्यतो समान असावी. संवाद गटाचे नियम मुलांच्या सहभागातूनच तयार झालेले असावेत, तरच ते पाळले जात आहेत की नाही याकडे सर्वांचे लक्ष राहील. संवाद गटातलं वातावरण अतिशय मोकळं असायला हवं. कुणालाही कुणाची भीती वाटता कामा नये. जाते तू मंदिराविषयी? तुम्ही मैत्रिणी मैत्रिणी जाता का एकटीच? हो, मग भीती नाही वाटत तुला एकटीला जायला? लेडीज कपडे धुत असतात. म्हणून तर एक सपोर्ट वाटतो. बरं, मी सांगू, 3000 झाडापाशी तिला बसायलाच भेटत नाही. तिथं गोट्या मुलं गोट्या खेळत असतात. मी बघत बसते. शिकवतो आपण गोट्या खेळायला. आम्ही आपल्या मेला सारखं कामच करायचो का? आम्ही पण गोट्या खेळणार. मुलींचं घ्यायला पाहिजे, घरात काम नाही करायला पाहिजे. तुम्हाला माहितीये ते मुलं पण आता मोठे मोठे कुडते घालतात लांब मी काय म्हणते, फक्त कपडे सोडून देऊ आपण, पण कामं पण एकमेकांची करतात. आता मुली मुली ऑफिसला जातात. हो, आम्ही पण कामं पायलट झाल्या. मग गोट्या पण खेळल्या पाहिजेत. कधी कधी मुला मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये आणि ताईमध्ये काही मतभेद असतात, काही गैरसमज असतात. त्याचा परिणाम गटातल्या चर्चेवर होऊ शकतो. अशावेळी त्यांनी आधी वैयक्तिक बोलून एकमेकांना समजावून घ्यायला हवं. गटामधल्या सगळ्या लोकांचं एकमेकांशी असलेलं नातं हे चांगल्या चर्चेसाठी फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये आदर आणि विश्वास असायला हवा. संवादकाला हे नातं चांगलं राहावं याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. आता संवाद गटाचे विषय कसे ठरवायचे हे बघूयात. संवाद गटाचा विषय ठरवताना मुलांच्या मनामध्ये त्यांच्या विश्वात काय चालू आहे याची जाण संवादकाला असणं खूप गरजेचं आहे. वस्तीमध्ये समाजामध्ये काही भलीबुरी घटना घडली आहे का, किंवा ताईनीच एखादी घटना बघितली आहे का, अनुभवली आहे का, ती मुलांबरोबर शेअर करायची आहे, असे विषय संवाद गटात जरूर घ्यावेत. गटातल्या मुलामुलींमध्ये मतभेद आहेत, ताई मुलांमध्ये मतभेद असे असतील तर हा विषयसुद्धा संवाद गटात घेता येईल. संवाद गटासाठी आपण कुठलाही विषय घेऊ शकतो, मात्र त्या विषयाच्या मांडणीमध्ये 3 गोष्टी येत आहेत की नाही हे संवादकानं तपासून बघायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे मुलांना अगदी मोकळेपणाने बोलायला, व्यक्त व्हायला जागा मिळतीय ना. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की त्या विषयाच्या संदर्भात काही नवीन माहिती, मुद्दे मुलांच्या हाती लागतायत ना हेही बघायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे मुलांच्या पूर्वग्रहांवर विचार होऊन त्यांच्या दृष्टिकोनांमध्ये बदल होण्याच्या दिशेने काम होत आहे ना हेही तपासून बघायला पाहिजे. संवाद गटामध्ये आजपर्यंत जे विषय हाताळले गेले त्यातले काही विषय असे होते: माझ्या आवडीनिवडी, गुणदोष, माझी आवडती जागा, मोठी माणसं कशी असतात, कशी असायला हवीत, कुटुंबातले नातेसंबंध, मुलगा व मुलगी यात फरक काय, का बायका काय कामं करतात, पुरुष काय कामं करतात, मैत्री प्रेम लग्न, खेळघर आणि शाळा यातला फरक, खेळघरातले उपक्रम काय असायला हवेत, काहीही झालं तरी खेळघरात हे व्हायला नको, स्वातंत्र्य आणि जबाबदारी, न्याय आणि अन्याय, स्पर्धा आणि सहकार्य, हिंसा आणि अहिंसा, समाजातली वंचितता. खेळघराच्या कार्यकर्त्याला प्रथम शिक्षकाच्या भूमिकेतून बाहेर पडून संवादकाच्या भूमिकेत येणं आवश्यक आहे. मुलं जे म्हणतात ते सहृदयतेने ऐकून घेऊन समजून घ्यायला हवं. संवादकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. तिचा सहभाग जितका मनकपूर्वक, सखोल, उत्कट तितका संवाद गट यशस्वी होण्याची शक्यता अधिक. विनाकारण मुलांना उपदेश देणं, सूचना देणं, मुलांच्या चुका काढणं या साऱ्याचा मोह टाळता येणं फार गरजेचं आहे.
गटप्रक्रियेवर संवादकाची चांगली पकड असायला हवी. त्याला स्वतःचं म्हणणं स्पष्ट शब्दांमध्ये नेमकेपणे मांडता तरी यायला हवंच, पण हे करताना मुलांच्या प्रती असलेली सहृदयता हरवून जाऊन चालणार नाही. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे आर्थिक, सामाजिक, राजकीय संदर्भ त्याला माहीत असायला हवे. यासाठी त्याचा अभ्यास हवा, वाचन हवं. हे सारं कार्यकर्त्यांना सहजपणे जमावं यासाठी खेळघरामध्ये कार्यकर्त्यांचाही एक संवाद गट चालवला जातो. संवाद गटामध्ये मुलांमध्ये हळूहळू कसे बदल होतात हे आता आपण काही उदाहरणांवरनं पाहूयात. सुरुवातीला मुली मुलग्यांच्या समोर काही बोलतच नाहीत. सातत्याने संवाद गटात सहभाग घेतल्यावर हळूहळू त्या बोलू लागतात. वस्तीतल्या काही मुलांची मातृभाषा ही वेगळी असते, मराठीत त्या अडखळत बोलतात. गटामध्ये त्यांच्या भाषेची टिंगल होणार नाही हा विश्वास जेव्हा त्यांना मिळतो तेव्हा ते आत्मविश्वासाने बोलू लागतात. मला तर ते बोलायला थोडं अडकत होतं म्हणून मी जास्त बोलत नव्हतं. ते त्यांनी काकूंनी सांगितलं की अडकलत बोललं तरी काय प्रॉब्लेम नाही, तू बोल फक्त असं, मग बोललो मी. काही मुलं संवाद गटातल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करून गोंधळ माजवायचा प्रयत्न करतात. लोकसत्तामध्ये एक उपक्रम आला होता, राहुल तुला काहीतरी गाणं वगैरे सगळ्यांना म्हणून दाखवायचं का? अशा प्रसंगी गटात स्पष्टपणे बोलणं होतं. त्यांच्या वागण्याचे परिणाम त्याला जाणवून दिले जातात. गटाच्या पातळीवर त्याला बदलण्यासाठी मदतही होते. गटात त्याला महत्त्व मिळतं. मग हळूहळू त्याचा सकारात्मक सहभाग वाढतो. आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे संवादाची गरज फक्त ह्याच नव्हे तर सगळ्याच स्तरांमधल्या मुलांना आहे. मुलं मोठी होत असताना त्यांच्यात संवेदन क्षमता रुजावी आणि जगताना त्यांना एक प्रसन्न आत्मविश्वास यावा यासाठी संवाद गटासारख्या उपक्रमांची खूप मदत होते. घरामध्ये, शाळांमध्ये आणि जिथं जिथं मुलं आहेत तिथं संवादावर असं काम होणं फार आवश्यक आहे. या प्रक्रियेतून मुलांबरोबर आपणही एक माणूस म्हणून अधिक समृद्ध होत जातो यात शंका नाही.